आज आपण या ठिकाणी या भागामध्ये भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीचा शेवटचा टप्पा आपण पाहत आहोत. यापूर्वी आपण पाहिलं की 1939 साली दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली आणि ब्रिटिशांच्या लक्षात आलं की आता भारतात आपण सत्ता करू शकत नाही, आता आपल्याला भारतीयांना स्वातंत्र्य दिल्याशिवाय पर्याय नाही. हे लक्षात आल्यानंतर ब्रिटिशांनी मग भारतीयांना स्वातंत्र्य देण्यासाठी वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी हळूहळू सुरू केल्या. त्यामध्ये आपण पाहिलं त्रिमंत्री योजना, वेहेल योजना, हंगामी सरकार आणि शेवटच्या टप्प्यामध्ये लॉर्ड माउंटबॅटन योजना या ठिकाणी आपल्याला ब्रिटिश सरकारने भारतीयांसाठी राबवली. इंग्लंडचे पंतप्रधान, तत्कालीन पंतप्रधान ॲटली नाव त्यांचं, यांनी जून 1948 पूर्वी भारताला इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात येईल अशी घोषणा पार्लमेंट मध्ये केली. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य देण्यात येईल आणि भारतातली आपली सत्ता सोडून आम्ही आमच्या मायदेशी निघून जाऊ अशी घोषणा पार्लमेंट मध्ये झाली. त्याच वेळेस भारतीयांना त्या ठिकाणी मनोमन आनंद झाला, सगळे खुश झाले. आणि मग ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी त्यासाठी भारतातली सत्तांतर कसं करायचं यासाठी पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी लॉर्ड माउंटबॅटन अशा हुशार व्यक्तीची भारताचे व्हाईसराय म्हणून त्या ठिकाणी नेमणूक केली. अत्यंत हुशार बुद्धिमान अशी व्हाईसराय होते. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत बैठका घेतल्या, विचार विनिमय केला की आपल्याला काय निर्णय घ्यायचा. परंतु भारतामध्ये ब्रिटिशांनी अगोदर फोडा आणि राज्य करा या धोरणासाठी विष कालवलेलं होतं. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये मतभेद निर्माण करून दिलेले होते. राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांचं कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी पटत नव्हतं. आपापल्या धोरणाला ते एकाच्या धोरणाला दुसरा विरोध करायचा, दुसऱ्याच्या धोरणाला पहिला विरोध करायचा. विरोध करण्यामध्ये त्या एकमेकाला त्या ठिकाणी अडकलेले होते आणि स्वतःचा स्वार्थ फक्त त्या ठिकाणी पाहत होते. परंतु त्यामध्ये राष्ट्रीय सभा मात्र ही उदात्त हेतूची होती, उदात्त धोरण तिच्या डोक्यात होत. राष्ट्रीय सभेला वाटायचं की भारताचे तुकडे होऊ नयेत. परंतु मुस्लिम लीग मात्र स्वतंत्र राष्ट्राची मागणी सोडण्यास तयार नव्हतं. आणि मग त्या ठिकाणी भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना लॉर्ड माउंटबॅटन यांनी या राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्या समोर मांडली. राष्ट्रीय सभेचा या फाळणीस विरोध होता. देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या विचाराचा मूळ गाभा होता. परंतु त्या भूमिकेत असून सुद्धा मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास सोडला नाही आणि त्यामुळे मग फाळणीशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरला नाही. मुलांना तुम्हाला माहित आहे, दोन भावांचे जेव्हा भांडणे होतात तेव्हा हीच परिस्थिती होते. आई वडिलांना ते त्रास देतात, मला मा वेगळं पाहिजे, मला वाटून पाहिजे, अशीच भूमिका त्या ठिकाणी मुस्लिम लीग या छोट्या भावाने अट्टहासाची भूमिका घेतली आणि स्वतंत्र राष्ट्राची मागणी म्हणजे स्वतंत्र निघण्याची मागणी केली. आणि मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये होता त्यावेळेस राष्ट्रीय सभा, तिला वाटायचं आपल्या देशाचे दोन तुकडे होऊ नये, दोन घर होऊ नये. परंतु नाविलाजाने मुस्लिम लीगच्या अट्टहासापोटी दुसरा पर्यायच उरला नाही. शेवटी अत्यंत दुःखद अंतकरणाने राष्ट्रीय सभेने फाळणीस मान्यता दिली. खूप अशी वाईट घटना घडली आणि देशाचे दोन तुकडे झाले. धन्यवाद.